मला ईडीचा समन्स आला होता आणि मला ईडीचा समन्स आल्यानंतर मी रिजिस्टरप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये माझं पिटिशन दाखल केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि त्याचा जो काही निकाल येईल किंवा कोर्टाचा जो काही निकाल येईल तो निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीसमोर माझं स्टेटमेंट द्यायला जाणार आहे. ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे 4 कोटीची मालमत्ता तात्पुरती जप्त केलेली आहे. त्या 4 कोटीच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये माझा मुलगा सलील देशमुख यांनी 2 कोटी 67 लाखामध्ये 2006 जी जमीन घेतली होती ती 2 कोटी 67 लाखाची जमीनसुद्धा जप्त केलेली आहे. पण काही वर्तमानपत्रामध्ये 2006 सलील देशमुख याच्या कंपनीने घेतलेली 2 कोटी 67 लाखाची जमीन 300 कोटीची दाखवून ईडीने 300 कोटीची सलील देशमुखची मालमत्ता जप्त केली असं दाखवण्यात येत आहे आणि गैरसमज पसरण्यात येत आहे.